बघा, वर्ल्ड कप संदर्भात खूप महत्वाची बातमी. दक्षिण आफ्रिकेसमोर आता विजयासाठी 178 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. विराट कोहलीनं तुफान 76 धावांची खेळी केलेली आहे. अक्षर पटेलच्या 47 रन्स आहेत तर शिवमच्या 27 रन्स आहेत. T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं 177 रन्स केल्यात. विराट कोहलीनं शानदार खेळी केली आहे. त्यानं 56 बॉलमध्ये 76 रनची खेळी केली आहे तर अक्षर पटेलनं देखील 47 रन्स केल्यात. मॅचमध्ये सुरुवातीला भारताची पडझड झाली होती. रोहित शर्मा, ऋषभ पंत स्वस्तात आउट झाले, मात्र त्यानंतर विराट कोहलीनं डाव सावरला. अक्षर पटेल आणि शिवम दुबेनं देखील भारताचा डाव सावरलेला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या 177 रन झालेले आहेत. दक्षिण आफ्रिकासमोर आता विजयासाठी 178 धावांचं लक्ष आहे. सगळ्या भारतीयांचं लक्ष आता या मॅचकडे आहे. विराट कोहलीनं शानदार खेळी केली आहे. त्यानं 56 बॉलमध्ये 76 रनची खेळी केलेली आहे. आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्यासोबत आहेत. मयुरेश, आत्ताची जी मॅच झालेली आहे, म्हणजे विराटची तर कामगिरी तुफानच आहे, मात्र एकूण सगळ्यांच्या कामगिरीचं विश्लेषण कसं करशील? गिरीश, खरं तर आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे, कारण वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे. खरं तर सुरुवातीला भारताचा डाव गडगडला होता. रोहित शर्मा, ऋषभ पंत, आपला यादव हे सगळे झटपट आउट झाले. त्यानंतर भारताचा डाव कोसळला असं वाटत असतानाच विराट कोहली भारताच्या मदतीला धावून आला. विराटनं शानदार 76 रनची खेळी केली आणि अक्षर पटेलनं सुद्धा सुंदर खेळी केली. मधल्या फळीत त्यानं जवळजवळ 47 रन सडकावून काढल्या. त्यानंतर शिवम दुबेनं चांगली साथ दिली. त्या या सगळ्यांच्या जोरावरती भारतीय संघ जो आहे तो 170 टप्पा ओलांडू शकलेला आहे. त्यामुळे एक आव्हानात्मक धावसंख्या भारतानं उभारलेली आहे आणि निश्चितच भारताची गोलंदाजी जी खूप चांगली आहे. भारताच्या ताफ्यामध्ये बुमराह सारखं एक अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र जे आहे जे रोखून धरेल असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर अक्षर पटेल सुद्धा फॉर्म मध्ये, हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये आहे. भारताचे जे बॉलर्स आहेत ते निश्चितच दक्षिण आफ्रिकेला 177 धावांपासून रोखतील आणि भारत वर्ल्ड कप जिंकेल अशी आशा करायला हरकत नाही. निश्चितच मयूर, सगळ्यांची हीच इच्छा आहे की भारतानं वर्ल्ड कप जिंकावा आणि त्या दृष्टीनं सगळ्यांच्या नजरा आता या मॅचकडे असणार आहेत. बघूया आपण भारत आता किती धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेला रोखतोय. मयूरेश, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. विराट कोहलीची तुफान खेळी होती, 76 धावांची खेळी केली. त्याने 56 बॉलमध्ये त्याने 76 धावा केला आणि त्याला अक्षर आणि शिवमनी चांग